सर्वात लोकप्रिय दिलेली जर योजना कोणती असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बरोबर आहे का नाही? मायमाऊलीला विचारलं का ग बहीण मिळालं का तुला जुलै ऑगस्टचे पैसे? हो दादा मिळाले, सप्टेंबरचे मिळाले. आता मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आमच्या आदितीच्या साक्षीनं सांगतो ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये मिळतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन महिन्याचे मिळतील. त्याबद्दल आपण काळजी करू नका. पुन्हा माझ्या मायमाऊलींना सर्वांना आवाहन करतो की तुम्हाला पहिला दुसरा तिसरा हप्ता मिळालाय का त्यांनी हात वर करा. का मुख्यमंत्री महोदय आपण सगळ्यांनी मिळून एवढ्या खाली घ्या. आता तुम्हाला दिवाळीच्या आता तर आम्ही सगळ्या भावांनी तुम्हाला रक्षाबंधनाची ओळणी टाकली, परंतु ह्या 8-10 दिवसात जे पैसे मिळतील ते तुम्हाला भाऊबीजेची ओळणी आमच्या महायुतीच्या सरकारकडनं आम्ही देतोय. एवढीच खूणगाठ मनाशी बाळगा आणि आम्हाला कधी विसरू नका हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो. बहिणींसाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी आणली आणि ही एकमेव योजना आहे की सुरू झाल्यापासून साधारणपणे 5 महिन्यांचा लाभ हा आपण या आपल्या माता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत. साहेबाचा आज आपण आज देखत जवळपास 2,22,00,000 महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत. आणि साधारणपणे काल आणि आज आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ सुद्धा, म्हणजे जसं आपण 17 ऑगस्टला रक्षाबंधनच्या 2 दिवस आधी ओवाळणीमध्ये आपण 3,000 सन्मान निधी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला, तशाच पद्धतीनं आपण भाऊबीजच्या 1 महिना आधीच 3,000 लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये DBT द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे. आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दुसरा ऐतिहासिक निर्णय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचा आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागाअंतर्गत आपण पिंक रिक्षा योजना आणली आणि आम्हाला आज मनापासूनचा अभिमान आहे की या पिंक रिक्षा पहिल्या जर आपण कुठं उपलब्ध करून देत आहोत तर आज या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण या उपलब्ध करून देत आहोत. आणि त्याचबरोबर आज लाडक्या बहिणींसाठी पिंक रिक्षा योजना देखील या ठिकाणी सुरू केली. खरं म्हणजे या सर्व बहिणींना 1,500 आम्ही थांबवणार नाही. यांना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं आम्हाला पाहायचं आहे. आणि म्हणून महिला सक्षमीकरणामध्ये संभाजीनगर हा पहिल्या नंबरला आहे. 88% महिलांच्या ज्या सक्षमीकरणाची योजना 88% याचे लाभार्थी महिला आहेत. आणि म्हणून महिलांना अनेक योजना आम्ही केलेल्या आहेत. गोरगरीब महिलांच्या सर्वसामान्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून पिंक रिक्षाच्या माध्यमातून देखील स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम या माझ्या बहिणी करतील. अशा अनेक योजना ज्या सुरू केल्यात या योजना बंद पडणार नाही, कारण हे सरकार देणार आहे, हे सरकार ॲडव्हान्स देणार आहे.